वृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च व डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होप फॉर होपलेस हे मतिमंद व गतिमंद मुलांसाठी मोफत होमिओपॅथिक शिबिर दिनांक 22 जुलै 2023 रोजी श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल भक्त निवास समोर अक्कलकोट या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. शिबिरामध्ये गतिमंद मतिमंद कर्णबधिर मूकबधिर शारीरिक व्यंग मानसिक व्यंग असणाऱ्या मुलांवर मोफत होमिओपॅथिक उपचार केले जाणार आहे. सदर होमिओपॅथिक शिबिर हे सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांना सुविस्तर व्हावे या दृष्टिकोनातून मुंबई येथील डॉक्टरांचे पथक हे अक्कलकोट येथे येणार आहे. यापूर्वी 3 वेळा अक्कलकोट येथे शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रुग्णाचा चांगला प्रतिसाद लाभला होता. तरी शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिबिर प्रमुख डॉक्टर अर्पणा सामल यांनी केले आहेत. तसेच शिबिराबाबत कोणास माहिती हवी असल्यास मदत क्रमांक 70 39 16 00 39 वर डॉक्टर अपर्णा सामल यांचे मोबाईल क्रमांक 74 99 78 84 00 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलंय. अक्कलकोट येथे एचआरडीओतर्फे म्हणजे ओफोलोफिस यांच्या आयोजितने गतिमंद कर्णबधिर मुखबधिर आणि शारीरिक व्यंग अशा मुलांसाठी 20 जुलै रोजी शिबिर आयोजित केलेलं आहे. हा शिबिराचा वेळ असून 9 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत आहे. तर ह्या शिबिरात आत्ता हा शिबिर चालू होऊन 1 वर्ष होत आहे. या शिबिरात जितक्या लोकांना म्हणजे गरजू लोकांना मदत होईल तेवढे लोक इथे येऊन याचा शिबिराचा उपभोग घ्यावा ही माझी विनंती आहे. या शिबिराचे सहाय्यक असून श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे देवस्थान संयुक्त विद्यमान अध्यक्ष महेश इंगळे यांच्या सहाय्याने हा शिबिर होत आहे. शिबिराचा पत्ता श्री गाणगापूर रोड येथे भक्त निवास समोर स्वामी समर्थांच्या हॉस्पिटल येथे आयोजित केलेला आहे. हा शिबिराचा थोडक्यात तुम्हाला माहिती देणं इच्छित आहे की डॉक्टर प्रफुल्ल विजयकर सर म्हणजे सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत मुंबईतले. तर हा यांचा एकच उद्देश होता की निराशावादी लोकांना एक आशेची किरण दाखवणे. म्हणून आज खूप ठिकाणी हा शिबिर चालू आहेत जसे की महाबळेश्वर, वाराणसी, सुरत, गोरेगाव, माटुंगा इथे खूप ठिकाणी हा शिबिर होत आहे. तर माझा एकच उद्देश की जसे आपले सोलापूरकर आणि छोटमोठ्या गावातले लोक तिथंपर्यंत जाणं त्यांना शक्य नसल्यामुळे म्हणून आज सोलापुरातल्या जवळपास म्हणजे अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या कृपेने आपण हा शिबिर घेत आहोत. माझा एकच उद्देश होता की सगळ्यांपर्यंत हा बातमी पोहोचायला पाहिजे. नमस्कार.